पुणे बंगलोर महामार्गावर तेरे अपघात, या अपघातात तिघे झाले गंभीर जखमी। पुणे बंगलोर महामार्गावर कराडजवळ कोल्हापूर नाका येथे बोलेरो गाडीवरती लाकडाची वाहतूक करणारा छोटा हत्ती आदळल्याने हा अपघात झाला आहे। छोटा हत्ती पलटी झाल्यानंतर या पलटी झालेल्या छोटा हत्तीला मोटरसायकलने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जबरदस्त जखमी झाला आहे। हा अपघात महामार्गावर घडताच महामार्ग येलपनांचे दस्तगिरी आगा जितेंद्र भोसले, चंद्रकांत जवळेकर, सुदय दोरा, धनंजय गारे, कराड शहर पोलीस ठाण्याचे इनामदार साहेब यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या अपघातात मोटरसायकल स्वार शिवम यादव, बोलेरो चालक गणेश सुरेश यलार, राहणार काश्मीर वय 40 वर्ष, छोटा हत्ती चालक सुशील संतोष गायकवाड, राहणार शिवनेल हे तिघे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या कराडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातात तिन्ही गाड्यांचं सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे।